तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी देशभरातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। त्यामुळे अगदी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। गेली काही महिने कोरोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांना त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेता येत नव्हतं। मात्र घटस्थापनेपासून मंदिर दर्शनासाठी खुलं झाल्याने दिवाळीच्या सलग सुट्ट्यांची पर्वणी साधत भाविकांनी त्र्यंबकेश्वरात गर्दी केली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे आता राज्यभरातली मंदिरं जी आहेत ती भाविकांच्या गर्दीने गजबजू लागलेली आहेत। मी आता 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर देशभरातून आलेल्या भाविकांची या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। आपल्या सोबत काही भाविक देखील आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलूया। दादा, कुठून आलेला आहात? घोटेवरून आलो। काय सांगाल, काय भावना आहे? मंदिरं बंद होती, आज दिवाळीचा आडवा आहे, दर्शनाला चांगलं वाटतंय, छान वाटतंय आलं तर। काय श्रद्धा आहे? शंकराच्या पिंडी दर्शन घालू ना, छान वाटतंय असं। तुम्ही कुठून आलेला आहात? काय? सिलवासावरून आलो। काय श्रद्धा आहे? मंदिरं खरं तर खूप दिवस बंद होती। साडेतीन मुहूर्तापैकीचा मुहूर्त आहे आज। अत्यंत सुंदर शांत प्रसन्न वातावरण आहे, काही कार्यक्रम बाहेर चाललाय, फार सुंदर वाटतंय आणि एक तर गर्दीचं मॅनेजमेंट चांगलं आहे, त्यामुळं आपल्या मनासारखं दर्शन घेता येते। सर्वांना दिवाळीची शुभेच्छा, छान वाटतंय, खूप प्रॉपर व्यवस्थितरित्या सगळं मॅनेज केलेलं आहे आणि देवाचं दर्शन घेऊन खरंच प्रसन्न वाटतंय, खूप छान मॅनेजमेंट आहे सगळी। हो, नवीन वर्षाची सुरुवात आहे आज। मास्कचा वापर असेल, सॅनिटायझर असेल, अशा सगळ्या प्रकारची काळजी घेऊन या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येतं आणि एकूणच परिस्थिती आपण जर पाहिली तर अगदी त्र्यंबकेश्वरमध्ये आज सकाळपासून भाविकांची रीघ लागलेली पाहायला मिळते आणि संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरीमधलं वातावरण जे आहे ते हर हर भोले आणि बम बम भोलेच्या गजराने निनादून गेलं आहे। कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टी व्ही, त्र्यंबकेश्वर।